ओव्हलची मॅच 50 ओव्हरची होती का 20 ओव्हरची होती हे आम्हाला कळलं नाही. इतकी कळायच्यात मॅच संपली. भारताने धमाल विजय मिळवलेला आहे पण म्हणून ही बडबड करायला मी इथं उभा नाहीये. संध्याकाळचं जे जेवण आहे ते त्यांनी दिलं नाही कारण मॅच लवकर संपली, पण म्हणून पेट पूजा तर करायला पाहिजे. त्यात नाही इंटरनॅशनल बकासूर म्हणून इथं जेवायला आलेलो आहे. माझे मित्र मैत्रिणी इथे एका खास रेस्टॉरंटमध्ये वाट बघतायत, जय आणि दीपा बोके. जरा कॅमेरा पॅन करा, हे बघा, हे आहे इथिओपियन रेस्टॉरंट. दरवेळेला कशाला ते आमटी भातच खायला पाहिजे आणि अगदी पनीर टिक्का मसाला, जरा वेगळं काहीतरी खाऊया. त्यामुळे जरा आज जाऊन बघतो ते माझे वाट बघताय. बघा मित्रमैत्रीण माझे वेटिंग आहे. दीपा कशी आहेस तू? ओके, नमस्कार. नमस्कार. काय कुठे आलेलो आहेस आपण? हा, काय जेवायला आणलेस? आज आहे हे इथिओपियन प्लॅटर, स्पेशल प्लॅटर आणि हमस. सो ते आज खाणार होत आपण. फुल बॅटिंग यांना असं करणार नाही, आपण यांना फक्त प्लेट दाखवूया. ओके, इथिओपियन प्लॅटर हे असं असतं, विश्वास ठेवा माझ्यावरती, हे सगळं शुद्ध शाकाहारी प्लॅटर आहे. याच्या बरोबर नको तिथं लक्ष नका देऊ, याच्याकडे लक्ष नका देऊ, थांबा, याच्याकडे लक्ष द्या. ही दिरड्यासारखं, याला इंजिरा म्हणतात, हे याच्या बरोबर खायचंय. त्यामुळे दीपा लेक्स टाइम प्लीज होऊन जाऊ द्या. नमस्कार, मी जय बोके आणि सुनंदन लेले हे एवढंच खात आहेत आज. हाय जय, माहितीये का तुला भेटण्याचाच आनंद हा एवढा मोठा होता. माझ्या जेवणाकडे लक्षच नाहीये. जेवण काय रे, दुय्यम आहे, मित्रांना भेटणं महत्वाचं आहे. त्यामुळे थोडस दीर्घ ही थोडीशी चटणी, मला ह्याच्यात समाधान आहे, थोडक्यात समाधान. पण हे खरंच जेवण आहे.